एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई महानगर क्षेत्रामधील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे। दुपारी 4 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। दरम्यान या बैठकीला ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे, ऊर्जा सचिव असीम गुप्ता हे सहभागी होणार आहेत आणि मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याची सुद्धा निर्देश दिले आहेत। दरम्यान याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आमच्यासोबत जोडल्या गेल्यात। वैदेही, सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय, यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता महत्त्वाचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आणि ही बैठक सुद्धा आयोजित केली आहे, काय सांगणार या बैठकीसंदर्भात? नक्कीच, मुंबईमध्ये 2 तास तब्बल वीज पुरवठा खंडित झाला होता आणि मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। याच्यामध्ये अतिआवश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे मात्र मेगा हाल झालेले बघायला मिळाले होते। त्याचप्रमाणे रुग्णालय किंवा मेडिकल यांची देखील अनेक गैरसोय झालेली बघायला मिळाली होती आणि नेमकं त्याच सगळ्या गोष्टीला धरून आज मुख्यमंत्र्यांनी 4 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक बोलवली आहे। या बैठकीला ऊर्जामंत्री स्वतः उपस्थित राहणार आहे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही बैठक असणार आहे। या बैठकीचे एक तपास यंत्रणेकडे देखील आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले होते। तपास करण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी याच्या आधी सांगितलं होतं, मात्र नेमका प्रॉब्लेम काय झाला होता किंवा नेमकं काय झालं होतं हे आज बैठकीमधून जे आहे ते मुख्यमंत्री याचा आढावा घेणार आहे। इतकंच नाही तर या बैठकीमध्ये अनेक खरं तर अधिकारी देखील असणार आहेत। एकीकडे जर आपण बघितलं तर नितीन राऊतांनी स्पष्ट केलेला आहे की त्या ठिकाणी महापारेषणचा एका यंत्रणेचं काम चालू होतं, त्याच्यामुळे दुसऱ्या यंत्रणेवर त्याचा जो आहे तो ताण सहन करावा लागला होता आणि त्याच्यामध्येच तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळेच मुंबई आणि परिसरामध्ये 2 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। आणि नेमका खरंच या संदर्भात काही त्रास झाला होता का, या संदर्भात खरंच तांत्रिक अडचण आली होती का, याचा देखील आढावा स्वतः मुख्यमंत्री घेणार आहे। आणि ह्याच्यानंतर अशा प्रकारे काही गोष्टी झाल्या तर त्यासाठी 2 तास जे आहे ते ज्या पद्धतीने मुंबई रखडलेली बघायला मिळाली। नक्कीच वैदेही, या संदर्भात दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। दरम्यान या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, कशामुळे ही हा वीज पुरवठा खंडित झाला या संदर्भात आता या बैठकीत निर्णय होणार आहे, या बैठकीत माहिती मिळवली जाणार आहे। मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांना सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसलाय। या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात 2 तासांनी यश आलं असून दुपारी 12 वाजल्यापासून टप्प्याटप्प्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात येतोय। सुरुवातीला ठाणे, कांजूर, भांडुप मधील अनेक भागांमधील तसंच वांद्रे आणि दादरच्या काही परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून दुपारपर्यंत मुंबईतील सर्व ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईतील उपनगरीय वाहतूक सेवेला सुद्धा या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला होता, मात्र वीज पुरवठा पूर्ववत होताच मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल सेवाही सुरू करण्यात आली। दरम्यान सरकारकडून या तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। महापारेषणच्या 400 किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 ची देखभाल दुरुस्ती सुरू असताना सर्व भार हा सर्किट 2 वर होता, मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाणेमधील बहुतांश भागात याचा फटका बसला।